पिंपरी चिंचवडमधील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर बेडची संख्या त्वरित वाढवावी अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे युवा शहराध्यक्ष अशे अश अक्षय घोडके यांनी केली आहे अक्षय घोडके यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी यांना निवेदन दिले आहे त्यात म्हटले आहे की पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून शहरांमध्ये पंचवीसशेपेक्षा अधिक जास्त कोरोना रुग्ण मिळून येत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून सध्या रुग्णांना ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होत नाही त्या अभावी रुग्णांना घरी पाठवले जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तींना तसेच संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना याचा ये संसर्ग होऊन कोरोनाचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे यापुढच्या काळात शहरात भयवह स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे त्वरित बेडची संख्या वाढवून पिंपरी चिंचवडकरांना दिलासा द्यावा अशी मागणी अक्षय घोडके यांनी केली आहे